शुभ सकाळ। अर्थशास्त्र इयत्ता 12 हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण आपण अभ्यासत आहोत। आज आपण उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे पुरवठा नियमाचे अपवाद। अपवाद अभ्यासण्यापूर्वी आपण आठवून पाहू यापूर्वी कोणकोणता घटक आपण अभ्यासलाय। आपण एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत। त्यानंतर पुरवठा पत्रक, त्यामध्ये दोन प्रकार, वैयक्तिक आणि बाजार पुरवठा। यानंतर पुरवठा निर्धारक घटक अभ्यासलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा घटक अभ्यासला आपण पुरवठा नियम। यानंतर आज आपण पुरवठा नियमाचे अपवाद अभ्यासणार आहोत। चला तर पाहूया पुरवठा नियमाचे अपवाद कोणकोणते आहेत। पण तत्पूर्वी अपवाद या शब्दाचा अर्थ मी पुन्हा समजावून सांगते। अपवाद याचा अर्थ नियम पालन न करणाऱ्या बाबी। आता खाली काही बाबी दिल्या जाणार आहेत, त्या बाबी पुरवठ्याचा नियम पालन करत नाहीत। पुरवठ्याचा नियम आठवतोय का? पहा, वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा वाढतो, वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो। हा पुरवठ्याचा नियम आहे। पण हा नियम पालन न करणाऱ्या काही बाबी आहेत, त्या पुढील प्रमाणे, त्यांनाच पुरवठा नियमाचे अपवाद असे म्हणतात। एक, श्रमाचा पुरवठा। दोन, कृषी उत्पादने। तीन, रोख रकमेची तीव्र गरज। चार, नाशवंत वस्तू। पाच, दुर्मिळ वस्तू। क्रमाने आपण या सर्व घटकांचा स्वतंत्रपणे सविस्तर अभ्यास करू। पहिला घटक श्रमाचा पुरवठा, हा मुद्दा जो आहे तो चार गुणांच्यासाठी स्वतंत्र शॉर्ट नोट म्हणून सुद्धा येत असतो, त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्ष देऊन समजून घ्या। दिलेल्या वेतन दरावर श्रमिकांनी केलेल्या कामाचे तास म्हणजे श्रमाचा पुरवठा होय। तो पुरवठा वक्र आलेखाच्या सहाय्याने दाखवता येतो। आता इथे काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने घेतलेलं आहे की श्रमिकांना मिळणारा वेतनाचा दर तो कामाच्या तासावर अवलंबून आहे असं, आणि त्याला श्रमाचा पुरवठा म्हटलेला आहे, आणि मग तो पुरवठा वक्र आलेखाच्या सहाय्याने दाखवता येतो। पण घडतंय काय ते आपण पाहू। यामध्ये मजुरीचा दर वाढत असताना कामाचे तास म्हणजेच श्रमाचा पुरवठा वाढतो। तुम्हाला माहिती आहे की कारखान्यात 8 कामगार काम करतो, पण तो ओव्हरटाईम करून म्हणजे कामाचे तास वाढवून जास्त पैसे मिळवू शकतो। म्हणजेच आपल्या श्रमाचा, कामाचा तो पुरवठा वाढवतो कामाचे तास वाढवून अधिक पैसे मिळवण्यासाठी। त्यामुळे पुरवठा वक्र वर जातो म्हणजे अधिक पैसे मिळतात, अधिक वेतन मिळतंय म्हणून तो अधिक काम करतो, म्हणजे पुरवठ्याचा वक्र वर जाणार। परंतु मजुरीचा दर पुढे वाढल्यास श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास कमी होतात आणि श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो। आता इथे समजून घ्या की मानवी शक्तीला काही मर्यादा असतात। मनुष्य 8 कारखान्यात कामगार काम करतोय, त्यानंतरही 2 ओव्हरटाईम करून कमावतोय, आणि आणखी जर त्याला पैसे वाढवून मिळाले तर तो काम करण्याला त्याला शारीरिक मानसिक मर्यादा आहेत, तो अधिक काम करू शकत नाही। आणि शेवटी असं होतं की त्याला जेवढं उत्पन्न मिळतंय त्याच्यात त्याच्या गरजा पूर्ण होत आलेल्या असतात वाढीव उत्पन्नात। त्यापेक्षाही अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब करण्यापेक्षा तो विचार करतो, चला आपला वेळ अधिक आपण मनोरंजनाकडे घालवूया, आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देऊया। म्हणजे घरातली जर गरिबी असेल तर स्त्री आणि लहान मुलंसुद्धा कामाला जाऊ शकतात, परंतु जेव्हा कामगाराचं वेतन वाढलेलं आहे तेव्हा ते सुद्धा कामावर जाणार नाहीत, तर मुलं शिक्षण घेतील आणि घरातील स्त्री पण घरात राहील। अशा अर्थाने
की वेतन वाढल्यानंतर उलट श्रमाचा पुरवठा कमी होतो आणि मग जो पुरवठ्याचा वक्र आहे तो मागे वळणारा बनतो, ते आपण वक्र पाहणारच आहोत। कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करतो, म्हणजेच एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो। हे श्रमाच्या मागे वळणाऱ्या पुरवठा वक्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येते। आणि मग पुरवठ्याचा वक्र कसा वळतो आपण ते आकृतीच्या सहाय्याने समजून घेणार आहोत। आता आपण इथे एक पुरवठा पत्रक घेतलेलं आहे, तीन रकाने आहेत, वेतनाचा दर घेतलेला आहे रुपयामध्ये प्रति तास की एका तासाला किती मजुरी किंवा वेतन मिळत आहे आणि त्या दिवशी कामाचे तास दर दिवसाला किती आहेत, आणि तिसऱ्या रकाणेत एकूण मजुरी रुपयामध्ये। 100 रुपये एका तासाला वेतन दर आहे प्रति तास आणि कामाचे दिवस दर दिवसाला किती आहेत 5, म्हणजे 100 × 5 दिवसाला 500 रुपये मजुरी मिळेल। पुढे आता त्या व्यक्तीला 200 रुपये वेतनाचा दर झालेला आहे एका तासाला आणि कामाचे तास 7 झाले, पूर्वी 5 होते, 2 तास वाढले, इकडे वेतन वाढलेलं आहे त्याने 2 तास कामाचे वाढवले। आता वेतन झालेलं आहे 200 × 7 = 1400 रुपये एकूण मजुरी मिळायला लागली, पण आता 1400 रुपयापर्यंतच्या गरजाही पूर्ण होत येतात आणि शेवटी शारीरिक मर्यादा आहेत, तो किती काम करू शकणार आहे। पुन्हा वेतन वाढलेलं आहे 200 पासून 300 रुपये प्रति तास झालाय, पण उलट तो कामाचे तास कमी करतो। कारण काय, तर 7 तास काम केल्यावर त्याला 1400 रुपये भेटत होते आणि 6 तास काम केल्यावर 1800 रुपये भेटतायत, म्हणजे त्याला पैसे जास्त भेटतायत, तो उलट काम कमी करायला लागतो। आणि मग हा श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र आपण आलेखाच्या सहाय्याने दाखवूया। पहा आकृतीमध्ये अक्ष अक्षावर श्रमाचा पुरवठा म्हणजे कामाचे तास घेतलेले आहेत, जे मधल्या रकाण्यात दाखवलेत 5, 6 आणि 7, आणि अ य अक्षावर मजुरीचा दर घेतलेला आहे 100, 200 आणि 300, त्या नोंदी करून घेतलेल्या आहेत। आणि मग 100 रुपये प्रति तास, कामाचे तास 5, हा जर बिंदू जोडला आपण आणि पुढचेही क्रमाने सगळे बिंदू जोडले तर प आणि न पर्यंत वक्र कसा वाढत गेलेला आहे पहा। 100 रुपये मजुरी आहे, कामाचे तास 5 आहेत, तो एक बिंदू झाला, मजुरी वाढली 200 रुपये, मग 7 तासाचं काम आहे तो एक बिंदू झाला, म्हणजे त्यावेळेला एकूण मजुरी वाढलेली आहे। पण आता मजुरी 200 पासून 300 झालेली आहे, त्याने उलट कामाचे तास कमी केलेत म्हणजे 6 वर आलेत, म्हणून वक्र प पासून न पर्यंत वाढत गेला आहे, डावीकडून उजवीकडे वर गेलेला आहे पुरवठा वक्र योग्य पद्धतीने, पण नंतर वळाला आहे। का वळाला, तर त्याने कामाचे तास कमी केलेले आहेत, म्हणून न पासून प 1 पर्यंत मागे वळणारा पुरवठ्याचा वक्र तयार झालेला आहे। म्हणून न प 1 मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र तयार होतो, हा वक्र असा दाखवतो, असं स्पष्ट होतं या वक्रावरून की वेतन वाढल्यानंतर उलट पुरवठा कमी होतो, म्हणजेच पुरवठ्याचा नियम पालन केला जात नाही। पुरवठ्याचा नियम आहे किंमत वाढली तर पुरवठा वाढला पाहिजे, पण इथे काय झालंय, वेतन वाढलं, वेतन म्हणजेच त्या मजुराला मिळणारी किंमत ती वाढली, पण उलट काय झालेलं आहे, वेतन वाढूनही काम कमी झालंय म्हणजे पुरवठा कमी झालाय, म्हणून हा पुरवठा नियमाचा महत्त्वाचा अपवाद आहे। दुसरा अपवाद आपण पाहूया, कृषी उत्पादने, कृषी म्हणजे शेतीतलं उत्पादन, विशिष्ट वेळी उत्पादन होणारा शेतमाल या नियमाला अपवाद ठरतो, कारण शेतीचा माल आहे विशिष्ट काळ, त्याला हंगाम असतो, तेव्हाच तो निर्माण होतो, कारण शेतीचे उत्पादन हंगामी असते, हवामानात प्रतिकूल बदल झाल्यास शेतीचे उत्पादन कमी होईल, तेव्हा जास्त किमतीलाही वस्तूचा पुरवठा वाढणार नाही। उदाहरणार्थ प्रतिकूल हवामान झालेलं आहे आणि कांद्याचं उत्पादन कमी झालेलं आहे, परिणामी भाव मिळेल बाजारात, परंतु पटकन कांद्याचं उत्पादन करून अधिक पुरवठा वाढवता येणार नाही, कारण कांदा निर्माण व्हायला सुद्धा काही कालावधी निश्चित आहे।
पुढचा अपवाद आपण पाहूया, रोख रकमेची गरज। जर विक्रेत्याला रोख रकमेची तीव्र गरज असेल तर विक्रेता आपला माल बाजार किमतीपेक्षाही कमी किमतीला विकेल किंवा पुरवठा वाढवेल, किंमत वाढत नसतानाही विक्री करेल व त्यामुळे पुरवठ्यात वाढ होईल। उदाहरणार्थ एखादा विक्रेता आहे, उदाहरणार्थ शेतकरी घेऊया, त्याला रोख रकमेची गरज आहे, मग मिळेल तो भाव, मिळेल त्या किमतीला आपला माल विकून टाकणे हे त्याचं ध्येय असतं आणि त्यामुळे किंमत वाढलेली नसताना सुद्धा पुरवठा वाढतोय, म्हणजेच हा पुरवठा नियमाचा अपवाद आहे। पुढचा आपण अपवाद पाहूया, नाशवंत वस्तू। नाशवंत वस्तूंची उदाहरणं आपण मागे घेतलेली आहेत। नाशवंत वस्तूंच्या बाबतीत नुकसान टाळण्यासाठी विक्रेते कमी किमतीला जास्त पुरवठा करू शकतात। उदाहरणार्थ भाजीपाला, अंडे, मासळी वगैरे असे जे नाशवंत पदार्थ आहेत साठवून ठेवता येत नाहीत, त्यामुळे जी किंमत मिळेल मिळेल त्या किमतीला ते विकून टाकणं हा विक्रेत्याचा हेतू असतो आणि म्हणूनच कमी किमतीलाही जास्त पुरवठा करू शकतो तो। आणि शेवटचा मुद्दा आहे दुर्मिळ वस्तू। दुर्मिळ वस्तू याचा अर्थ हाताच्या सहाय्याने बनवलेल्या, कलाकुसरीच्या वगैरे, ज्या वस्तू सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा वस्तूंच्या बाबतीत सुद्धा पुरवठा नियम सिद्ध होत नाही। उदाहरणार्थ दुर्मिळ चित्रे, नाणी, मौल्यवान वस्तू इत्यादी, या वस्तूंची निर्मिती पुन्हा करता येत नाही, म्हणून अशा वस्तूंच्या किमती वाढल्या तरी पुरवठा वाढविता येत नाही। कलाकुसरीच्या वगैरे ज्या वस्तू आहेत, दुर्मिळ चित्र आहेत, नाणी आहेत, मौल्यवान वस्तू आहेत, हे काही पुन्हा पुन्हा निर्माण होत नाहीत, त्याला अधिक किंमत मिळत आहे, अधिक भाव मिळत आहे, म्हणून पटकन त्याची निर्मिती करता येत नाही आणि पुरवठा वाढविता येत नाही, म्हणून दुर्मिळ वस्तूची किंमत वाढली तरी पुरवठा वाढविता येत नाही। अशा प्रकारे या पुरवठ्याच्या नियमाचे जे अपवाद आहेत त्यावर कृती किंवा प्रश्न कोणत्या प्रकारचे पडतील ते पाहू आपण। पुरवठ्याचा नियम अपवादासह स्पष्ट करा, हा प्रश्न 8 गुणांच्यासाठी येऊ शकतो। नंतर पुरवठा नियमाचे अपवाद स्पष्ट करा, फक्त अपवाद विचारले जातील 4 गुणांच्यासाठी, किंवा सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा। या प्रश्नामध्ये पुरवठा नियमाला कोणतेही अपवाद नाहीत असं विधान जर दिलेलं असेल तर तुम्ही लिहायचं सहमत नाही किंवा असहमत, एवढा शब्द लिहिला तरी चालेल आणि त्याची कारणं लिहायची। हे पुरवठा नियमाचे सगळे अपवाद लिहायचे, हा सुद्धा 4 गुणांच्यासाठी प्रश्न येऊ शकेल। नंतर श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो, मग इथे लिहायचं तुम्ही सहमत आहे आणि मग इथे मात्र सगळी माहिती लिहायची, विश्लेषण करून तक्ता पण लिहायचा आहे, सारणी आणि त्यावरून आकृती पण। तक्ता आणि आकृती अतिशय महत्त्वाची आहे, स्पष्टीकरणाला कमी गुण आणि आकृती आणि तक्त्याला गुण असतात, त्यामुळे श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो हा महत्त्वाचा प्रश्न तयार करून ठेवा। धन्यवाद, थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप येईल। तसेच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा। कॉमर्स साईट आणि आर्ट्सला हा विषय आहे, त्यांना पाठवा। तसेच तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता, त्यावर तुमचं शंका निरसन करण्याचा मी प्रयत्न करेल। व्हिजिट माय यूट्यूब चॅनल संगीता बालसिंग। थँक्यू।